सी 24 तास एक पाऊल पुढे। महत्त्वाची बातमी येते मध्य प्रदेश मधून। मध्य प्रदेशात आयपीएस अधिकाऱ्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। नरेंद्र कुमार यांना खाण माफियांनी ट्रॅक्टर खाली चिरडलंय। मुरैना भागामध्ये सुरू असलेल्या अवैध खाणकामांना नरेंद्र कुमार यांचा आक्षेप होता आणि हे काम थांबवण्यासाठी गेले असताना नरेंद्र कुमार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला। या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र एकूणच या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हत्येचं वृत्त कळताच राज्याचे गृहमंत्री आणि आयजी घटनास्थळी रवाना झालेले आहेत। मुरैना भागामधली ही घटना आहे। अवैधरित्या उत्खनन सुरू होतं। काम रोखणाऱ्या नरेंद्र कुमार यांना ट्रॅक्टर चालकानं ट्रॅक्टर खाली चिरडलं। सध्या त्या ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे। मध्य प्रदेशमधली घटना आहे। मध्य प्रदेशात एका आयपीएस अधिकाऱ्याची हत्या झाली आहे। आयपीएस अधिकारी नरेंद्र कुमार यांची हत्या करण्यात आली आहे। त्यांनी या ट्रॅक्टर चालकाला रोखलं अवैधरित्या खाणकाम करण्यासाठी आणि त्यावेळी या ट्रॅक्टर चालकानं ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर घातला आणि यामध्ये नरेंद्र कुमार यांची हत्या झालेली आहे। ते मृत पावलेले आहेत। ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र एकंदरीतच या घटनेचा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। राज्याचे गृहमंत्री आणि आयजी घटनास्थळी रवाना झालेत। मध्य प्रदेशातली अतिशय महत्वाची घटना। आयपीएस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आलेली आहे। अवैध खाणकामांना विरोध करणाऱ्या आयपीएस अधिकारी नरेंद्र कुमार यांची हत्या करण्यात आली आहे। मध्य प्रदेशमध्ये नरेंद्र कुमार यांची हत्या करण्यात आली आहे। नरेंद्र कुमार यांनी खाण माफियांना विरोध केलेला होता। खाण माफियांनी त्यांना त्यामुळे ट्रॅक्टर खाली चिरडले। मुरैना भागामध्ये अवैधरित्या खाणकाम सुरू होतं आणि तिथे नरेंद्र कुमार यांनी या गोष्टीला आक्षेप घेतला होता। खाणकाम करू नये असं ते म्हणत होते आणि हे काम थांबवण्यासाठी नरेंद्र कुमार तिथे गेले असता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला आणि या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाला आता पोलिसांनी अटक केली आहे। मात्र घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे। एका आयपीएस अधिकाऱ्याची अशा प्रकारे एका ट्रॅक्टर चालकानं हत्या करावी याबाबत आता खळबळ उडाली आहे आणि पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला सध्या ताब्यात घेतलेला आहे। अटक करण्यात आलेली आहे। मात्र आता राज्याचे गृहमंत्री मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि आयजी घटनास्थळी रवाना झालेले आहेत। मध्य प्रदेशातून ही घटना अशा घटना महाराष्ट्रात सुद्धा मागील वर्षामध्ये घडलेल्या होत्या। अवैधरित्या उत्खनन करणं खाणकाम करणं याच्यासाठी परवानगी नाहीये। अवैधरित्या ह्या गोष्टी होत आहेत म्हणून ते थांबवण्यासाठी आयपीएस अधिकारी मध्य प्रदेशमध्ये मुरैना इथं गेले असता या आयपीएस अधिकाऱ्यालाच चिरडलं गेलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी आपण माहिती घेऊया, चर्चा करूया। माजी पोलीस अधिकारी वायपी सिंग आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर, मुरैना मधली घटना आपल्याला कळलीच असेल काय नेमकं झालं। एका आयपीएस अधिकाऱ्याला ट्रॅक्टर चालकानं चिरडलं, अवैध खाणकामाला त्यांनी विरोध केला होता, या ट्रॅक्टर चालकानं चिरडलं, काय याबद्दल तुमची प्रतिक्रिया? ही फारच एक धक्कादायक गोष्ट आहे। कारण की मागे अशा प्रकारचे जे व्हिसल ब्लोअर म्हणतात, म्हणजे की जे लोक खात्यात राहून भ्रष्टाचाराचा विरोध करतात, असं माफियांनी मागे सध्या दुबे होता आणि मंजुनाथ होता, अशा प्रकारचे दोन तीन मोठी मोठी घटना झालेल्या आहे। आणि त्याच्यानंतर शासनाने नेहमी सांगितलं की प्रमाणिक ऑफिसरला संरक्षण देण्यात येईल आणि त्याचप्रमाणे इथे जळगावला पण तशीच घटना घडली, जेव्हा ऑइल माफियाच्या विरोधात जे आहे ते कलेक्टरला त्यांनी जाळून टाकला। तर मला असं वाटतं की ही जे घटना वारंवार होत आहेत, जे लोक भ्रष्टाचारच्या विरोधात लढा घेत आहेत त्यांच्या विरुद्ध एक प्रहार आहे आणि आपला प्रशासन जे आहे त्यांच्याशी त्यांना काही मदत करत नाही आणि उलट जे आहे भ्रष्टाचारी लोकांना सपोर्ट करतात आणि त्यामुळे त्यांना एवढा धाडस होते। मला वाटते अशी प्रकारची ही घटना आहे। अगदी खरंय, धन्यवाद तुम्ही बोललात आमच्याबरोबर। वायपीएस यहा आपल्याबरोबर होते, आयपीएस माजी आयपीएस अधिकारी ते आपल्याबरोबर होते आणि नरेंद्र कुमार आयपीएस अधिकारी मध्य प्रदेशमधले मुरैना इथे अवैध खाणकामांना विरोध करताना त्यांच्यावर ट्रॅक्टर चालकानं ट्रॅक्टर घातला आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे। खळबळ माजली आहे। अशा प्रकारच्या घटना होतात आणि त्याला पोलीस कशा पद्धतीनं, पोलीस म्हणा किंवा जे सरकारी अधिकारी असतात ते कशा पद्धतीनं या लोकांना सपोर्ट करतात, आता वायपी सिंग यांनी खंत व्यक्त करून दाखवली आहे। जे लोक चांगल्या पद्धतीनं काम करतात अशांना सपोर्ट करणं, त्यांना सुरक्षा देणं किती महत्वाचं आहे हा मुद्दा सुद्धा त्यामुळे आता उपस्थित झालाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।